श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK एंड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्त विचित्र छापून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागला. या महाराष्ट्रातील माणसेच्या प्रलयानंतर लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर घराघरामध्ये मिश्रण स्वाभाविक प्रसिद्धी अंमलात स्वाभाविक आणि महाराष्ट्राचे पहिली प्रतिक्रिया म्हटले असेल तर ती वैभव नाही अंगा ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या क्रिया क्रिया सुरू आहे. मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा सरकारला जोडे मावा पण सरकारची लायकी इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशा करते कारण त्यात आर्थिक व्यवहार आपापल्या माणसांना आपापल्या ठेकेदारांना काम देऊन पैसे काढण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य झालं त्या महाराजांनाही आणि ह्या निमित्त सरकारच्या वतीने त्यांचे सहकारी असतील अधिकारी असतील इतकं खोटं बोलताय इतकं खोटं बोलताय त्यांना जनाची मनाची कशाची लाज उरलेली नाही वाऱ्यांना पडणार वाऱ्यांना. आता आम्ही सगळे तुम्ही सगळे होता सर्व अधिक वाऱ्यांना तुमचे कॅमेरे उडाले नाही मोबाईल उडाले नाही बाजूलाच्या शेड सॅनिटा सगळ्या वाऱ्यांना त्या उडाल्या नाही वाऱ्यांना नाळे सुद्धा झाड उडाले नाहीत पडले नाहीत त्या दिवशी आणि तुम्ही नेव्हीवर भारतीय नौदलाची खाती अशी आहे की त्यांनी हिमालयावर सुद्धा हिमालयावर स्ट्रक्चर उभं केले तिथे बर्फ सध्या उजळत असतो त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे बुद्रे वीरांचे उभे केलेले आणि मार्ग उभे केले तिथे नेव्ही सणासाठी हवाई दल भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या गोटी समुद्रामध्ये वर्ष त्याला आणि इकडे यासारखं दुसरं आपल्या पापाचं खपत भारताच्या नौदलावर टाकत ते सगळं उघड्या डोळ्याने पाहिजे. या कोण सांगितलं शिल्पकार पुढे आपटे म्हणून नाही त्याला अनुभवच नव्हता. जो लहान लहान खुर्च्या बनवायच्या त्याला
शिवाजी राजांची रंगमूर्ती बनवण्याचे पांढरे कसा आणि कोणी दिले. आरोपी हा आपले असला तरी मुख्य आरोपी आपल्याला काम देणारा सुद्धा आपल्याला सुपारी कोणी दिली? ही सुपारी आहे. आपल्याला सुपारी देणारा मुख्य प्रधान मुख्य बोल आणि तो खाण्यात. त्याशिवाय त्या आनंदरूपी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक पुतळ्याचा स्कूल ऑफ आर्टचे सल्लागार मंडळ आहे या कधी जाहीर केलेलं आहे. या पुतळ्यात बेकायदेशीर मुळात या पुतळ्याची दुसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासचिवांकडून त्यांच्याकडून दुसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते. हा पुतळा या पद्धतीने बनवला जातो, या पद्धतीने त्याचं कास्टिंग होत आहे, या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात आहे, पुतळ्याचा चेहरा त्याचं साधर्म्य या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते. शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्या संदर्भात कोणतंही काम केलेलं नसताना माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे शिल्पकार ही 5 फुटाची पुतळा किती उंच बनवला आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची. त्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत. म्हणजे मी वारंवार म्हणतो ठाणेकर या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारशीला दिलं, आपले असताना पडले कसे त्याचा शोध आधी. अजूनही फक्त मगाशी मला आमदार वैभव नाही सांगत होते, अजूनही फक्त एकाच दाखवत आहे कोणाला अटक झालेली नाही, कारवाई नाही, कोट्यवधीचा व्यवहार आहे, त्यात आता ईडी नाही, सीबीआय नाही, लष्कराचे इंटेलिजन्स नाही, कोणी केले सगळे. अशा प्रकारे समुद्र मारले एखादा अतिरेकी घुसेलो त्याला कळणार सुद्धा नाही, घुसवली राज्यातलं सरकार काही करू शकतो. मुख्यमंत्री म्हणतो का माफी मागितलं ते विषय भेटतो असे अनेक विषयात ती माफी मागून सुटायला पाहिजे असं माफी मागून ते विषय सुटले असते. छत्रपती शिवाजी महाराजांना 40 गद्दारांना माफी द्यायची आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करा असं होत नाही. सरकारच्या बऱ्याचशे प्रकरण आलेलं आहे, सरकार ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे. सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही या प्रकरणात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकर, त्यांच्या कामातला भ्रष्टाचार महाराष्ट्र कधी सहन नाही करत. मुख्यमंत्री म्हणते माफी महाराष्ट्राला स्वीकारायला पाहिजे ना, तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. तुम्ही खूप माफी मागायला होतो पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तुमच्या माफीला विचारते कोण? मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही का जाहीर करत नाही? माफीचा अंतर हो तुमच्या घरातल्या कोणी आहे का याच्यामध्ये, याच्यामुळे काम त्याला मिळालं हे तुम्ही माफी मागायची आहे ना. माफीचा विषय नंतर आहे, माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर संपर्धा. पण मुळात एक काम हे कायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती ते जाहीर कर. तुमची माहिती काय होती आपण सांगितलेलं आहे, मी पहिला तुझी सांगितलेलं आहे की ठाणे कनेक्शन काय आहे, कोणामुळे काम मिळालं, इतक्या अनुभव शून्य कलाकारांना मी तरुण कलाकारांना उत्तेजन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी आहोत. पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रूपानं मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागला, नक्कीच काही कायदेशीर बाबी सांस्कृतिक बाबी पूर्ण करायला. सरकारची लाज गेलेली आहे की अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाच काय त्यांची परत येणार. आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतं, हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केलं आहे
ते गडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीच आहे. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे, जनतेला आता कळलं असेल की तरी लोकसभा निवडणुकीत काय झाली. जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असते की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे. ते त्यांचं स्वातंत्र्य बरं का, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून असतो. आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एका मातीवर होताना मला संदर्भात लोकांचा उद्रेक झाला, लोकांचा उद्रेक झाला. आणि ते माननीय आमचे आदित्य ठाकरेजी, जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले, हे स्वाभाविक आहे. येणार इतकी मोठी दुर्घटना झाल्यावर महाराष्ट्रामध्ये अपमान झाले. नेत्याने यायचं ना, व्यक्तीने यायचं ना, तुम्ही त्यांना रोखण्यासाठी गुंड रस्त्यावर उभे करता. मग कशा करता का? तुमचं काय चुकलं नाही. मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडांना रस्त्यात उभं करू, आमच्या नेत्या आणि जनतेला का अडवता सांगा ना. राज्य त्या ठेकेदाराला द्यायचं यासाठी पाहिजे. आता दुसरा ठेकेदार उद्योगाचं बजेट वाढवून कोणाला देता येईल त्यासाठी बैठक ती घेऊ शकतात. मंत्रालयातली प्रत्येक बैठक सध्या की ठेकेदारांना कसं कोणतं किती अहो काम द्यायचं याच्यासाठी त्यातून शिवाजी महाराज सुद्धा सुटलेले नाही. तुमच्या भागामध्ये पत्रकारांवरती काय म्हणले, खून झाले राजकीय कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे, पत्रकारांचे. पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या. मला कोणाची नावं घ्यायचे अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्याला गृहमंत्री आहे का हा मुळात पहिला प्रश्न आहे. गृहमंत्री असेल तर गृहमंत्री इतका दुबळा आणि गुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टीव्हीवरती, म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या. आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तरी आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो. माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा. तुम्ही या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही, त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही, त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार नाही. तुम्ही कसले गृहमंत्री? गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये बाळासाहेब देसाई पाहिलेले आहेत. पहिले तर गृहमंत्री शरद पवार गृहमंत्री आमदारांच्या गाड्या धुतात आणि ते पण सगळे मिंदे करण्याचे. आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलं. काय करतात गृहमंत्री? देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून बदला म्हणून घ्यायचा अधिकार नाही. गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना जाणून सुद्धा तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले, मी ठाण्यातून वकील पाठवतोय जाणण्यासाठी तुम्ही व्यवस्था करा. असे ठाण्यातून आलेले फोन आहेत ते रेकॉर्ड होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये. महाविकास आघाडीचं सरकार पुढल्या 2.5 महिन्यात स्थापन होईल, त्यानंतर आम्ही या पुतळा उभा करू. तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता कामा नये. परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे, आमची भूमिका अधिक भूमिका आहे ना. आणि माफी मागण्याचं नाटक करू नका. तुम्हाला माफी मागायची असेल तर महाराष्ट्रातील जनतेची माफी यासाठी मागा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेमानी करून फोडली याबद्दल माफी मागा. आणि मोदींना यासाठी माफी मागावी लागेल. ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांनी एक कडकडपणे पक्षाची भूमिका आहे ते गेली मांडली. विरोधी पक्ष नेते होते, संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा कळा घोड्यापासून ते गेटवे पर्यंत
एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडे मारो आंदोलन करू आणि हे आंदोलन एक दिवसाचं यापुढे चालू राहील. गावागावात जिल्ह्या जिल्ह्या कित्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले. रावसाहेब ठाकरे मालवणात जाऊन चर्चा करणार. तुम्ही गृहमंत्री आम्ही नावं कशाला घ्याय, नावं घेण्याचा अर्थ नाही. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल. तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगा हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखत्यारीतल्या पोलिसांना कुणीही कसंही मारलं त्याच्या तोंडावर थुंकलं तरी मी सहन करायचं. म्हणून ते गुळे गुळा हा शब्द वापरला. गुळा हा शब्द चुकीचा आहे. अनपार्लिमेंटरी आहे दुबळा. इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय. त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. मी जो शब्द बोललाय तो योग्य जिथे त्यांना चमकायची संधी मिळते तिथे ते जरूर येतात. ते येणार होते इकडे तीन तीन हेलिपॅड्स उभारले. त्या हेलिपॅडवरच तीन एक चार कोटी रुपये खर्च करायची आहे. त्या हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने लोक आणले हेलिपॅड प्रधानमंत्री आले. पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या एव्हिडे शिवाजी महाराज जयंतीला दोन दोन ओळींचे ट्विट करत असतात. छत्रपती कसे युग पुरुष आहेत, छत्रपतीने आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे 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 तेवढे ट्विट करण्यापुरते छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे. अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा बरं का, तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे पाच महिने त्याच्यावर जरा बोला ना. खरोखर शिवाजी महाराजाला मानत असाल तर बोला या मागचं कोण आहेत गुन्हेगार. नेव्ही 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 चाललंय ना. आता नेव्हीवर दबाव येत असेल पंतप्रधानांनी अजिबात पक्ष घालणार नाही. एवढा वेळ नाही होता प्रधानमंत्र्यांना युक्रेनचे युद्ध थांबवायचं आहे. जिथे जाणार प्रधानमंत्र्यांना पुतीन बरोबर चहा प्यायचा असतो तिच्या घरात. प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचंय जायचं का सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.